सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडात चौथ्या टप्प्यातील निर्बंध. मुंबई, ठाण्यासह उर्वरित 31 जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध. कोणतीही घट न होता स्थिरावलेली कोरोना रुग्णसंख्या आणि त्यातच राज्यात डेल्टा व डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या विषाणूचे आढळलेले रुग्ण यामुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन सोमवारपासून राज्यभरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हे आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निर्बंधाखाली आणले जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग दर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या हे निकष समोर ठेवून निर्बंधाचे 5 टप्पे राज्य सरकारने जाहीर केले होते. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, अहमदनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नंदुरबार, अकोला, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, सांगली आणि सोलापूर